उद्धव ठाकरे यांचे पीए राजाराम रेगे यांची मदत घेऊन लष्करे तयबा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला करणार होते असा गोप्यस्फोट दहशतवादी डेव्हिड हेडलीनं आजच्या साक्षीत केला त्यासाठी हेडली रेगेनं आपल्या चक्रविवाद अडकवण्याच्या प्रयत्नात होता राजाराम रेगे हा हेडलीच्या सतत संपर्कात होता मेल फोन आणि एसएमएसद्वारे राजाराम रेगे हेडलीच्या संपर्कात होते एकोणीस मे दोन हजार आठ साली राजाराम रेगेंनी हेडलीला मेलद्वारे एक इन्व्हेस्टमेंट प्रपोजल पाठवलं तो मेल हेडलीनं तहबूर राणा मेजर इक्बाल आणि लष्कर कमांडर अब्दुल रहमान पाशाला पाठवला त्यानुसार राजाराम रेगेच्या प्रोजेक्ट मध्ये तहपूर राणा पैसे गुंतवायला तयार होता तर मेजर राजाराम रेगेचा वापर भारतीय आर्मीचा गुप्तहेर म्हणून करण्यात रस होता आणि साजिद मीरला राजाराम रेगेचा वापर करून बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचायचा होता एकोणीस मे ला राजाराम रेगेने डेव्हिड हेडलीला एक मेसेज केला होता कॉल मी प्लीज असा तो मेसेज होता त्यावर हेडलीनं साजिद मीरला मेल केला आणि तो देखील हिंदीत मेल पडकर तुरंत जवाब दो रेगेने फोन करने को कहा है आप लाइन ऑफ एक्शन सोच के मुझे तुरंत रिप्लाई दो ऐसा तो मेल होता रहा एक पाउल पुढ़े